काँग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधींच नेत्यांना खडे बोल सध्या चर्चेत आहेत काँग्रेसच्या भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली तर नेत्यांना पुन्हा एकदा शिस्तीचे धडे त्यांनी दिलेले काँग्रेस नेत्यांनी पक्षशिस्त पाळावी एकत्र यावं वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्ष संघटनेसाठी काम करावं वा असं आवाहन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेलं आहे दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्या त्या बोलत होत्या काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले काँग्रेस मुख्यालयातून मांडल्या जाणाऱ्या भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत असं सोनिया गांधी यांनी म्हटलं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खोटेपणाचा पर्दाफाश करा असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे भाजपा संघाच्या द्वेषाच्या विचारधारेचा सामना करायचा आहे असं त्यांनी नेत्यांना सुनावलं असून अनेक धोरणात्मक बाबींवर आपल्याच नेत्यांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याचंही सोनिया यांनी म्हटलं काँग्रेस पक्षात शिस्त आणि एकी एक आवश्यक आहे वैयक्तिक महत्त्वाकांक्षा सोडून संघटनेसाठी काम करण्याचा सल्ला सोनिया गांधी यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी